नवी मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये जवळपास 11 ते 12 पोरं ही गायब झालेले आणि याच्यामुळे या ठिकाणी पालकांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे. का ही पोरं गायब होत आहेत, काय याचं कारण आपल्याबरोबर या ठिकाणी ACP राठोड सर आपण त्यांच्याशी बोलूया. सर, नवी मुंबईत 3 दिवस झालं पोरं गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मागील 4 तारखेपासून आपल्याकडे साधारण 1-8 एका दिवशी आणि 1-3 अशा 11 मुलांच्या मिसिंगच्या आणि 363 गुन्हे आपल्याकडे दाखल आहेत. याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं फिल्म्समध्ये वगैरे दाखवतात की व्हेकल आले आणि त्यांना किडनॅप करून वगैरे घेऊन गेले, तर तसाही हे प्रकार नाही आहेत. याला वेगवेगळी कारणं आहेत, परंतु कायद्यानुसार अल्पवयीन मुलं असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 363 गुन्हा दाखल करायला लागतो. परंतु याच्यामध्ये अपडेट असे आहेत की या 8 पैकी 7 ज्या 4 तारखेची जी गेलेली होती मुलं, त्यापैकी 7 मुलं ही मिळून आलेली आहेत आपल्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल आणि लोकल पोलीस स्टेशन्सनी. याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. काल ज्या 3 गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी सुद्धा 2 मुलं ही मिळून आलेली आहेत. त्यांना स्टेशनवर रात्री उशीर झाला आणि ती स्वतःहून परत घरी आलेली आहेत. 1 मुलगी जी मिसिंग आहे, जी गेलेली आहे, ती तिच्याबद्दल अपडेट आहेत आपल्याकडे तपासामध्ये. त्याच्याबद्दल तपास सुरू आहे. म्हणजे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही आहे. पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू आहे आणि पोलीस सक्षम आहेत. 1 जानेवारी 2023 साधारण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 371-363 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 326 गुन्हे उघड झालेले आहेत. म्हणजे जवळपास 88-89% हे डिटेक्शनचं पर्सेंटेज आहे. आणि बाकी जे रिसेंट 45 ऑफेन्सेस आहेत त्याच्याबद्दलही तपास आता सुरू आहे आणि ते पण लवकरच उघडकीस येतील. सर, अल्पवयीन मुलं आहेत, ते गायब होत आहेत, काय नेमकी कारणं आहेत, म्हणजे कशासाठी घर सोडून जात आहेत, काय नक्की कारण काय की एवढ्या मोठ्या संख्येने पोरं घर सोडून बाहेर पडायला लागलेत? आपण जर ॲनालिसिस केलं तर यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते प्रेम प्रकरणाचं आहे. त्या कारणामुळे बरीच मुलं ही गेलेली आहेत घरातनं. परंतु यासाठी वेगवेगळी कारणं आता कालच्या 4 तारखेच्या घटनेमध्ये जर आपण बघितली तर एक कारण असं आहे की वडिलांनी फुटबॉलची अकॅडमीची फी भरली नाही म्हणून मुलाला राग आला आणि तो घरातनं निघून गेला. मुलीला आई अभ्यास करत नाही म्हणून रागावली म्हणून मुलगी घरातनं निघून गेली. तर हे असे कारणं वेगवेगळी आहेत. यासाठी पालकांनी थोडं आपल्या पाल्याशी संवाद साधणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं वेळोवेळी फार गरजेचं आहे. सर, आपण जर पाहिलं तर आता कुठेतरी ही वेळ आली का की प्रत्येक विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग होणं, समुपदेशन होणं गरजेचं आहे, आणि तसं काय तुम्ही शाळांमध्ये काय सूचना देणार की जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये काउन्सिलिंग होईल? नक्कीच, आपण प्रत्येक शैक्षणिक संस्थांना याबद्दल सूचना देऊ आणि पोलिसांतर्फेही असे शाळांमध्ये आपण कॉलेजेसमध्ये आपण कार्यक्रम राबवू, जेणेकरून लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण कमी होईल आणि मुलांचंही काउन्सिलिंग आपण नक्कीच करूया. नक्कीच आपण पाहतो कशा पद्धतीने जरी नवी मुंबईतनं मुलं हे गायब होत असतील, मिसिंग होत असले, तरी पालकांनी भीती बाळगण्याचं कारण आहे. कारण किडनॅपिंगचा हा कुठलाही प्रकार याच्यामध्ये नाही आहे. मात्र कुठेतरी आहे ते आता आपल्या मुलांशी पालकांनी काउन्सिलिंग केलं पाहिजे, जुळून घेतलं पाहिजे, अशा प्रकारचं आहे ते पोलिसांकडून स्पष्ट केलं जात आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.